वाशिम तालुक्यांतर्गत ग्राम शेलगाव येथील शुभम भगवानराव घुगे या तरुणाने आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासून वाशिम मधील कोरोना योद्ध्यांना मास्क व सॅनिटायझरचे वितरण केले. वाढदिवसावर होणारा अनाठाई खर्च टाळून शुभमने हाती घेतलेल्या या उपक्रमात त्याच्या मित्रमंडळांनीही हिरारीने सहभाग घेऊन कोरोनाशी लढणाऱ्या त्या प्रत्येक हाताप्रती कृतज्ञता व्यक्त केली. पात्रा वत्स गुलमला ही आपली संस्कृती आपला वसा. गत 2 महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनच्या दरम्यान अनेक समाजसेवी हात पुढे आलेले आहेत, मग ते अन्नदान असो इतर काही सॅनिटायझर वाटप असो. असाच आज एक वाढदिवस आहे शुभम घुगे या तरुणाचा, तर आपल्या वाढदिवसाच्या अनुषंगाने त्यांनी एक समाजसेवेचं एक काम हाती घेतलेलं आहे. जाणून घेऊयात आपण शुभमकडनं. शुभम, सर्वप्रथम तुला वत्स गुलमला आयुक्तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. का वाटलं तुला की मास्क आपण द्यावे? मास्क मला वाटलं की एक असंच एक सेवा होईल आपल्यातर्फे, जो मी मागच्या वर्षी वाढदिवसावर जो खर्च केला तोच खर्च मी आज समाजसेवी. मागच्या वेळेस तू वाढदिवस कसा साजरा केला? मागच्या वेळेस खूप मोठा वास म्हणजे साजरा केला. सर्वजण आले होते वाढदिवसाला, माझं मित्रमंडळ सर्व जमा झालं होतं, केक वगैरे कापला होता. आणि आज आज कसा साजरा केलास तू? मग आज मी असं साजरा केला की आज मी एक समाजसेवा केल्यासारखं मला पण एक स्वतःला आनंद होतोय. म्हणजे पहिल्या वाढदिवसामध्ये आणि या वाढदिवसामध्ये फरक तुला जाणवलाय? हा फरक जाणवलाच ना, की आज आज आम्ही सर्व माझं मित्रमंडळ घेऊन जो थोडीफारशी मदत झाली, जे गरजूंना आम्ही मास्क वाटप केला, काही आम्ही वाशिम पोलीस ग्रामीणला गेलो होतो तिथे आम्ही मास्क वाटप केला, त्यानंतर आम्ही बऱ्याच ठिकाणी असे मास्क वाटप केला. बरं, समाजाला काय संदेश दिसेल? समाजाला की हेच, मी पण घरी आहे, तुम्ही पण घरीच राहा आणि स्वतःची काळजी घ्या आणि सर्वांना सांगा की कोरोना लवकरात लवकर आपल्या देशातून जाणारच आहे, तरी घरीच राहा आणि सुरक्षित राहा. आज दिनांक 29/5/2020 माझा छोटा भाऊ शुभम भगवान घुगे याचा आज वाढदिवसानिमित्त आम्ही एक कार्य हातात घेतलं, की जेणेकरून एक छोटंसं आमच्याकडनं फुलं फुलाची पाकळी कोरोना युद्धासाठी, कोरोना योद्धा जे आहेत पोलीस वर्ग, नंतर नर्सेस, डॉक्टर्स आणि इतरत्र सर्व जेवढेही कार्य करतायत कोरोना योद्धा, त्यांना आमच्याकडनं फक्त सॅनिटायझर नंतर मास्क वाटप याचं कार्य आम्ही हातात घेतलं आहे आणि ते आम्ही आमच्या सर्व मित्रमंडळांच्या वतीने ते सर्व केलं आहे. आमचा सर्वांचा चांगला प्रतिसादही मिळाला आहे आणि मी सर्वांना एकच सांगू इच्छित आहे की सर्वांनी आपल्या घरी राहावे, सुरक्षित राहावे, कारण की ह्या कोरोनामुळे जे आपल्यावर संकट आलेलं आहे तर ते सर्व आपण त्याच्यावर मात करू आणि आपण त्याला पराभूत करू, ही सर्वांना विनंती.